सोलापूर शहर परिसरात भाऊबीज अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने बहिणीने भावाला ओवाळून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी उदंड आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली बुधवारी एकाच दिवशी दीपावली पाडवा आणि भाऊबीज होते लखलख त्या दीपोत्सवात प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भाऊबीज देखील तितकीच महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी असते बुधवारी घरोघरी अत्यंत चैतन्यमय उत्साही आणि मंगलमय वातावरणात भाऊबीज साजरी करण्यात आली भाऊबीजेला यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता तोच हा दिवस मांडण्यात येतो दीपावलीतील हा दिवस म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्याची महती सांगणारा असाच असतो बहीण भावामधील अनोख्या स्नेहाचं प्रतीक असलेला हा विशेष असा दिवस मानला जातो प्रेम माया जिवाळा आपलेपणा अधिक वृद्धिंगत करून त्याची विण अधिक घट्ट करणारा भाऊबीजेचा हा दिवस मानला जातो अशा या भाऊबीजेनिमित्त बहिणीनं आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना केली आपल्या लाडक्या भावाला ओवाळल्यानंतर त्याला गोडधोड भरवून त्याला दीपावलीच्या शुभेच्छा देखील दिल्या भावानं देखील बहिणीला ओवाळणी देऊन तिचा योग्य तो सन्मान केला दरम्यान बदलत्या काळानुसार वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा भेटवस्तू ओवाळणी म्हणून भावाकडून दिल्या जातात घराघरात भाऊबीजेनिमित्त अत्यंत आनंदाचं वातावरण दिसून आलं